नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विनोद नाईक आपण पाहत आहोत इयत्ता नववी पाठ पहिला गतीचे नियम पहिल्या दोन सेशन मध्ये आपण पाहिलं की डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी किंवा चाल म्हणजे काय किंवा डिस्टन्स म्हणजे काय आता यापुढील स्लाइड्समध्ये म्हणजे या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की त्वरण म्हणजे काय तोरणाविषयी एक समान तोरण म्हणजे काय किंवा समान तोरण म्हणजे काय ज्याप्रमाणे आपण एक समान गती बघितली म्हणजे युनिफॉर्म मोशनबद्दल बघितलं आणि नॉन युनिफॉर्म मोशनबद्दल बघितलं त्याप्रमाणेच इथे आपण त्वरणाबद्दल बघणार आहोत आणि त्याच्यानंतर वर्तुळाकार वर्तुळाकार मार्गावर फिरत असलेल्या वस्तूचं त्वरण किंवा त्याची गती कशी असते आणि दिशा कशी असते त्याविषयी आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे गतीचे नियम म्हणजे जसा व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी किंवा एस इज इक्वल टू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस हे गतीचे नियम कसे तयार केले ग्राफिकली मेथडने ते कसे सॉल्व्ह केले जातात याच्याविषयी आपण ह्या सेशन मध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया गतीचे नियम बघा आपण पहिलंच बघतोय एक्सप्लरेशन म्हणजे त्वरण वेग बदलातील दरालाच त्वरण असे म्हणतात हा दरालाच शब्द ज्या वेळेला येतो त्यावेळेला दिलेल्या बदलाला आपल्याला टी ने डिवाइड करायचं असतं म्हणजेच वेग बदलातील दर आता वेग कसा बदलतो एखादी वस्तू आपण हातात पकडली चॉक जर हातात पकडला आणि तो सोडला तर सुरुवातीला जो त्याचा स्पीड असतो ज्या वेळेला तो हातात आहे तो जनरली शून्य पकडला जातो त्याला यू असं म्हणतात आणि अंतिम वेग जो आहे त्याला व्ही असं म्हणतात तर ह्या दोघांच्या बदलातील फरक आणि त्याला भागिले काळ म्हणजेच टीने भागलं तर आपल्याला त्वरण याचा फॉर्म्युला येतो त्वरण डेफिनेशन तयार होते जर समजा सुरुवातीचा सांगितल्याप्रमाणे वेग यू आहे टी कालावधीनंतर बदलून अंतिम वेग झालेला व्ही असं असेल तर त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद काळ म्हणजे अंतिम वेग आणि सुरुवातीचा वेग यांच्यातला फरक काढून त्याला काळाने भागायचा आहे म्हणजेच ए बरोबर व्ही मायनस यू त्वरणाचा फॉर्म्युला येईल म्हणजे एक्सलेशनचा फॉर्म्युला येईल आता एक्सलेरेशन हा शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बघतो आपण बाईकला किंवा कारला एक्सलरेट करतो म्हणजे तिच्या वेगामध्ये बदल करत असतो आपल्या हातात असलेलं थ्रोटल जर बाईक चालवत असू तर त्याच्यामुळे गाडी एक्सलरेट होते म्हणजे तिचा कमी अधिक प्रमाणात वेग होतो यालाच असं म्हणतात पहा विद्यार्थी मित्रांनो जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणीत गती असे म्हणतात म्हणजे एक्सलरेटेड मोशन असं म्हटलं जातं म्हणजे समजा आपण बाईकवर चाललोय आणि आपला वेग समजा दहा पासून वीस वीस पासून तीस चाळीस पन्नास किलोमीटर प्रति सेकंद किंवा परत कमी येऊन परत जास्त झाला तर हा वेग बदलत चाललेला आहे ठराविक कालावधीमध्ये आणि म्हणून याला त्वरणित गती म्हणजे एक्सिलरेटेड मोशन असं म्हटलं जातं आता बघा तो वेग कशा प्रकारे आहे जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असे असतील तर एक समान त्वरण असे म्हणतात आता बघा आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं की एक समान गती म्हणजे काय म्हणजे समान कालावधीमध्ये जर गतीमध्ये समान फरक पडत पडत असेल तर त्याला एक समान गती असं म्हटलं होतं आता एक समान तोरण म्हणजे तशीच व्याख्या म्हणजे ठराविक कालावधीमध्ये जर वेगामध्ये समान बदल होतोय म्हणजे समजा अर्ध्या अर्ध्या तासामध्ये काउंट केलं आणि त्याच्यामध्ये दहा दहा किलोमीटर प्रति तास म्हणजे पहिल्या एक तासाला अर्ध्या तासात पन्नास किलोमीटर प्रति सेकंद किंवा प्रति आर आणि त्याच्यानंतर परत एकदा दुसऱ्या अर्ध्या झाला परत शंभर झाला म्हणजे पन्नास पन्नासचा फरक पडत चाललाय त्यावेळेला त्याला एक समान त्वरण असं म्हटलं जातं आणि जर हा कालावधी वेगामध्ये असमान बदल होत असेल तर त्याला न एक समान म्हणजे नॉन युनिफॉर्म एक्सप्लेशन असं म्हटलं जात बघा आता आपण बघूया धन ऋण व शून्य त्वरण म्हणजे काय एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते म्हणजे समजा वेग वाढत गेला म्हणजे दहा किलोमीटर प्रति तास आहे त्याच्यानंतर तो वीस किलोमीटर प्रति तास झाला नंतर तीस झाला चाळीस झाला म्हणजे अशा प्रकारे तो वाढत चाललेला आहे म्हणजे ऍडिशन होत आहे तेव्हा ह्याला धन त्वरण असे म्हटलं जातं वेग कमी झाल्यास त्वरण ऋण असते त्या ऋण त्वरणालाच अवतोरण किंवा मंदन असे म्हणतात म्हणजे डिक्सलेरेशन म्हणजे समजा पन्नास पं, किलोमीटर प्रति तास हा वेग आहे त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर चाळीस झाला तीस झाला वीस झाला म्हणजे हळूहळू कमी होत चाललाय म्हणजेच अशा वेळेला त्या त्वरणाला मंदन म्हटलं जातं म्हणजेच डिक्सलरेशन असं म्हटलं जातं आणि हे जे मंदन आहे ते वेगाच्या विरुद्ध दिशेने असते म्हणजे आपण एका दिशेने चाललो असो तर तर आपला वेग कमी कमी होत गेला म्हणजे आपण ज्या दिशेने चाललोय त्याच्या जा विरुद्ध कार्य होत आहे आणि त्याच्यामुळे ते विरुद्ध दिशेने चालले असं असं म्हटलं जातं आणि जर वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य होते उदाहरणार्थ सायकलचं चाक किंवा आपण चंद्राची गती बघतो चंद्राचं तोरण शून्य आहे कारण ते एका ऑर्बिटवर एका ठराविक काळामध्ये ते फिरत असतात पृथ्वीभोवती आणि त्याच्यामुळे त्याला तोरण शून्य मानलं जात बघा अलेख पद्धतीने गतीविषयक समीकरणे सोडवायची आहेत त्याच्यामध्ये पहिलं समीकरण आपण बघणार आहोत व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी दुसरं समीकरण जे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे एस इज इक्वल टू युटी प्लस हा स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस अशी वेगळ्या प्रकारची गतीविषयक समीकरणे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत बघा तुमच्या स्क्रीनवर एक व्याख्या दिसते ज्यावेळी वस्तू त्वरणित होते त्यावेळी तिचा वेग बदलतो त्वरण झालं म्हणजे काय झालं म्हणजे एक्सरेशन झालं म्हणजे जो वेग बदलला बदलली वेगामध्ये होणारा बदल वेगाचे परिमाण किंवा दिशा किंवा दोन्ही बदलल्याने होतो म्हणजे लक्षात ठेवा एक्सलेशन ही स्केलर क्वांटिटी आहे म्हणजे ए वर एरो लिहिला जातो याचं कारण का त्याची स्केलर म्हणजेच सॉरी ती व्हेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे तिला परिमाण सुद्धा आहे आणि दिशा सुद्धा आहे म्हणजेच वेगामध्ये Uh, होणारा बदल जो आहे ते वेगाचे परिमाण किंवा दिशा किंवा दोन्ही बदलल्याने होत असतो आणि त्याप्रमाणेच त्वरणित गती सुद्धा त्याप्रमाणेच बदलत असते बघा आपल्या स्क्रीनवर एक ग्राफ दिसतोय याच्यामध्ये मी तुम्हाला व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी हे समीकरण कशा प्रकारे सोडवलेलं आहे ते दाखवतो आणि बाकीची दोन समीकरणं जी बाजूला लिहिलेली आहेत एस इज इक्वल टू टी प्लस आफ एटी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस ही गतीविषयक समीकरण आहेत त्या वेग आणि कालमध्ये आपण बघूया आणि बाकी दोन समीकरणं तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायची आहेत बघा आता मला एक ग्राफ दिसतोय ओ पासून चालू होऊन एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस याच्यामध्ये वाय एक्सिस वर तुम्हाला डी आणि सी हे पार्ट दिसत आहेत नंतर ओई -E, हे त्याचं टाइम झालं टी झाला ए आणि बी हे पार्ट तुम्हाला वाय एक्सिसला पॅरल दिसत आहेत बघा एक समान तुळणीत वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे वस्तू आलेखातील डी या बिंदूपाशी गतिमान होते बघा डी पासून त्याची सुरुवात होते आणि म्हणून त्याचा इनिशियल वेलॉसिटी तिथे यू लिहिलेला आहे आणि वेळेनुसार वस्तूचा वेग वाढत जातो म्हणजे वेळ कशावर लिहिलेला आहे काल आपण एक कक्षावर घेतलेला आहे टी या कालावधीनंतर वस्तू आलेखातील बी या बिंदू पर्यंत पोहोचते म्हणजे तिथे फायनल वेलोसिटी त्याची व्ही होणार आणि म्हणून ती व्ही वेलोसिटी आपण वाय एक्सिस वर दाखवलेली आहे सी या ठिकाणी आता बघा वस्तूचा सुरुवातीचा वेग म्हणजे यू यू म्हणजे ओडी ओ हा आरंभ बिंदू आहे म्हणजे ओरिजिन आहे तिथून न चालू होता ती डी पासून चालू झालेली आहे म्हणून तिचा सुरुवातीचा वेग डी पासून चालू होईल त्याला आपण ओ डी म्हणूया म्हणजे यू झाला अंतिम वेग ओ पासून व्ही पर्यंत असेल कारण वाय एक्सिस वर काहीतरी अंक असतील आणि त्याच्यानुसार ते आपल्याला रिडिंग दाखवेल आणि कालावधी टी बरोबर ओई दाखवलेला आहे बघा खाली तुम्हाला एक सक्ष्यावर दिसतोय टी बरोबर ओ आणि ई यांच्यामधला अंतर आता कालावधी टी बरोबर ओई आहे त्वरण आपल्याला माहिती आहे वेगामधील मा बदल छेद काल हा फॉर्म्युला आपण आधीच्या सेशन आधीच्या स्लाइडमध्ये बघितला म्हणजे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद काल आता अंतिम वेग किती आहे इथे ओ सी आणि सुरुवातीचा वेग किती आहे तर ओडी त्यांची सबट्रॅक्शन केलं आणि त्याला डिवाइड बाय टी केलं आता हा ए बरोबर आलेला आहे फॉर्म्युला म्हणून टी जो आहे तो लेफ्ट हँड साईडला इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला जाऊन एला मल्टिप्लाय करेल म्हणून ओसी मायनस ओडी तुम्हाला ग्राफमध्ये बघितलं तर ओसी मधून ओडी गेल्यावर सीडी शिल्लक राहतोय म्हणजे सी डी बरोबर ए टी आता हा A ए आपल्याला ले फॉर्म्युलाच्या लेफ्ट हँड साईडला आहे बघा त्वरणाचा फॉर्म्युला आहे म्हणून तो ए तिकडे आहेच आणि टी जो डिवाइड आहे तो पलीकडे गेल्यावर त्याला मल्टिप्लाय करेल आता बी या बिंदू पासून बिंदूतून वाय अक्षाला समांतर रेषा काढलेली आहे बघा बी या बिंदूतून म्हणजेच ती आपल्याला बीई दिसते ती एक्स अक्षाला ई बिंदू छेदते डी या बिंदूतून एक्स अक्षाला समांतर परत डी या बिंदूतून एक्स अक्षाला समांतर रेषा काढली ती ए या बिंदू छेदते आलेखाने आपल्याला असं कळतंय की बीई बरोबर बी ए अधिक ए कारण तिन्ही कोलिनियर पॉइंट्स आहेत आणि म्हणून बीई बरोबर बी ए अधिक ई म्हणजे देअर फोर व्ही इज इक्वल टू सी डी प्लस ओ डी कारण बघा व्ही बीई म्हणजे कोण आहे बी हा वाय ला समांतर आहे जो ओसी ला समांतर आहे म्हणून ओसी ची व्हॅल्यू जर व्ही असेल तर बीई ची व्हॅल्यू सुद्धा व्हीच असणार याच कारण तो कॉर्डिलॅटर आहे आणि अपोजिट साईड त्याच्या इक्वल असणार रेक्टँग्युलर शेप कॉर्डिलेटल आहे तो बी बरोबर कोण आहे बघा बी ए हा सीडीला इक्वल असणार आहे आता बी आणि सीडी इक्वल दाखवलाय म्हणून समीकरणामध्ये च्या ठिकाणी सीडी घेतलाय आणि एई ए म्हणजे ओडी आणि म्हणून तिथे ओडी दाखवलेला आहे त्यांनी तिथे एक्सप्लेन केलेला आहे ए बरोबर सीडी आहे आणि एई बरोबर ओडी आहे व्ही बरोबर सीडी म्हणजेच काय तर एटी आपण वर इक्वेशन एक मध्ये काढले बघा सीडी बरोबर एटी त्याच्यानंतर यू ओडी म्हणजे यू अशा प्रकारे आपण जर अरेंज केलं तर व्ही बरोबर यू आधी एटी हे ते समीकरण आपल्याला दिसते अशाच प्रकारे विस्थापन काल संबंधाचं समीकरण त्याचप्रमाणे वेग आणि विस्थापन यांचं समीकरण आपल्याला स्वतः सोडवायचं आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो एक समान वर्तुळाकार गती म्हणजे एका वर्तुळावर वर्तुळाचा म्हणजे परिघ असतो त्याच्यावर वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू ती कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असते कुठल्या स्थानी परत येत असेल तर मूळ स्थानी तर वस्तूची चाल खालील सूत्राच्या सहाय्याने काढता येईल चाल बरोबर परीघ आता परीख का घेतला कारण ही वस्तू वर्तुळाकार फिरते वर्तुळाकार म्हणजे त्याच्या परीघावर फिरते आणि त्याला कालनी डिवाइड केलेला आहे म्हणजे व्ही बरोबर आता परिघाचं सूत्र काय आहे टू पाय आर इथे आर ही त्या वर्तुळाकार फील्ड जे तयार झाले त्याची त्रिज्या असेल म्हणजे व्ही बरोबर टू पाय आर च्या टी या फॉर्म्युल्याने आपण एक समान वर्तुळाकार गती काढू शकतो इथे बघा की जेव्हा वस्तू स्थिर चालल्याने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्याने होतो आपण जर चौकोनी भागावर फिरायला गेलो तर आपण चौकोनाच्या अँगलवर समजा आयताकृती आकृती असेल तर आपण नाईन्टी डिग्री अँगलला फिरताना म्हणजे आपली दिशा बदलताना आपला वेग बदलतो आता जर वर्तुळाचा तुम्ही विचार केलात तर वर्तुळाच्या प्रत्येक पॉईंटवर दिशा बदलत असते बघा कारण एखाद्या वर्तुळावरून ज्या पॉईंटवरून एखादी वस्तू बाहेर सुटेल ती त्याला टँजेंट असते म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये त्या परिघावर प्रत्येक पॉइंटला कुठल्याही ऑब्जेक्टची दिशा बदलत असते त्यामुळे तो त्वरणित वेग असतो जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात बघा त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते वर्तुळाकार मार्गाने चाललेली आहे पण त्याची चाल कशी आहे एक समान आहे मग त्या गतीला काय म्हणतात तर एक समान वर्तुळाकार गती उदाहरणार्थ बघायला गेलं तर गोफणीतील दगडाची गती म्हणजे शेतकरी आपल्या गोफणीतला दगड फिरवून तो योग्य टार्गेटवर मारत असतो तर त्या भागामध्ये त्याच्या हातामध्ये तो दगडाचा दोरा आहे आणि तो दोरा गोल गोल फिरवतोय आणि त्याच्यामुळे ती गोफणीतील दगडाची गती जी आहे ती वर्तुळाकार आहे सायकलचे चाक आपल्याला माहितच आहे सायकलचे चाक कसे फिरते तर वर्तुळाकार फिरते अशा प्रकारे ह्या गतीला म्हटलं जातं एक समान वर्तुळाकार गती कारण इथे गती एक समान असते एकाच सारखी असते त्याच्याकडे एक एक्झाम्पल एक एक बघा हे एक जे फिरणार फिरणारी सक्ती आहे त्याच्यावर जर नाणं ठेवलं तर ह्याच्यावर आपल्याला काय दिसतं ह्या प्रयोगावरून तर नाणे वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची दिशा प्रत्येक बिंदुपाशी बदलत असते बघा हे नाणे जेव्हा बाहेर उडेल तेव्हा त्याच्या ते त्या ते गोलाकार वर्तुळाला परीघाला मध्ये बाहेर उडून जातं म्हणजे ज्याला स्पर्शिका स्पर्श करणारा बिंदू जो असतो तिथून ते बाहेर उडून जातं हे आपल्याला या वर्तुळाकार गतीवरून कळतं म्हणजे रेडियस परपेंडिक्युलर टू टँजेंट असते नेहमीच ती त्रिज्या असते ती टँजेंटला म्हणजे स्पर्शिकेला लंब प्रमाणात असते आणि म्हणून जिथून हे नाणं बाहेर पडेल वर्तुळाकार गतीमध्ये तिथून त्या पॉइंटवरून त्याला स्पर्शिका निघालेली असेल म्हणजे फिरणाऱ्या वर्तुळाला स्पर्शिका निघालेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या सेशनमध्ये काय काय शिकलो बघा एक समान त्वरणित गती म्हणजे काय किंवा काय व्ही मायनस यू आपण टी म्हणजे अंतिम वेग मायनस इनिशियल वेलोसिटी सुरुवातीचा वेग यांच्यामध्ये फरक आणि ली भागलं तर त्याचं एक्सप्रेशन येतं ते एक्सप्लेरेशन येतं त्याच्यानंतर आपण बघितलं की गतीविषयक नियम ज्याच्यामध्ये आपण व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी हे समीकरण कसं सॉल्व्ह करायचं आहे ते बघितलं याच्या पुढली समीकरण तुम्ही तुमच्या बुकमध्ये सॉल्व्ह करायची आहेत जसं की एस इज इक्वल टू टी प्लस आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस त्याचप्रमाणे एक समान वर्तुळाकार गती म्हणजे त्वरणित गती म्हणजे काय त्याच्यासाठी आपण नाण्याचा प्रयोग केला म्हणजे फिरत्या चक्तीवर जर आपण नाणं ठेवलं तर ते ज्या बिंदू पासून बाहेर पडेल ती तो जो बिंदू आहे तो त्या वर्तुळा वर्तुळाकार गतीला स्पर्शिका म्हणजे लंब रूपात असेल आणि टँजनच्या दिशेने स्पर्शिकेच्या दिशेने ते नाणं वर्तुड़ा, बाहेर पडेल हे आपण इथे बघितलं विद्यार्थी मित्रांनो ए ए एस विद्यालय आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे एक असं विद्यालय आहे जिथे आपण सहावी ते दहावी पर्यंतचा अभ्यास ऑनलाईन शिकू शकता तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला या विद्यालयामार्फत मिळ मिळत असतं त्याचप्रमाणे आपण भरपूर टेस्टचा सराव सुद्धा या ए एस विद्यालयच्या ॲपमधून करू करू शकता आणि आपल्याला काही क्वेरीज असतील त्याही आपण तज्ञ शिक्षकांच्या मार्फत सॉल्व्ह करू शकता तर आजच आपण ह्या ॲपला रजिस्टर करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा धन्यवाद